देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीला आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीनं एक व्यापक दूरदृष्टी ठेवून नागपूरमध्ये आपण राज्य पातळीवर अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारात असलेलं मनकापूर येथील अद्ययावत क्रीडा संकुल हे त्याचंच प्रतीक आहे. आज आपण भूमिपूजन केलेलं विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा राज्यातील एक आदर्श व उत्कृष्ट संकुल ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पाहूया. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील अद्ययावत कार्यालय म्हणून गणली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने एक व्यापक दूरदृष्टी ठेवून नागपूरमध्ये आपण राज्य पातळीवरील अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. येथील पोलीस आयुक्त कार्यालय याचा आदर्श मापदंड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेले मानकापूर येथील अद्ययावत क्रीडा संकुल हे त्याचेच प्रतीक आहे. आज आपण भूमिपूजन केलेले विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा राज्यातील एक आदर्श व उत्कृष्ट संकुल ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही गत अनेक वर्षापासून विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून जोडलो गेलो आहोत. इंग्रजांच्या काळात ही इमारत आजच्या काळात अपुरी व गैरसोयीची झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात झालेला विस्तार, वाढलेली लोकसंख्या, सर्वसामान्यांचे प्रशासनाशी निगडीत असलेले कार्य लक्षात घेता आजच्या काळातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य सुवर्णमध्य साधण्यासाठी अद्ययावत अशा नवीन इमारतीची अत्यावश्यकता होती. त्यादृष्टीने विचारविनिमय करताना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विचार करण्यात येऊन हे दोन स्वतंत्र टावर असलेले संकुल उभारण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आणि संपूर्ण टीमने यासाठी वेळोवेळी दाखवलेली तत्परता महत्त्वाची राहिली या शब्दात त्यांनी गौरव केला. संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले. महसूल विभागाशी समाजातील प्रत्येक घटकाचे काम पडते. लोकांना चांगल्या सुविधेसह त्या वेळेत आणि विनासायास सुविधा मिळण्यासाठी कार्यपद्धतीत आधुनिकता आणल्याशिवाय पर्याय नाही. या सर्व सुविधा नवीन इमारतीमध्ये असल्याने महसूल विभाग अधिक गतिमान होईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जनतेला उत्तम सेवा हे चांगल्या प्रशासनाचे द्योतक असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला गतिमान करण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध केल्या त्याचे त्यांनी कौतुक केले. एबी न्यूज मराठीसाठी नागपूरवरून देवेंद्र मुरकुटे यांचा रिपोर्ट.